नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनंत चतुर्दशीची व्रतकथा एकेवेळी महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला त्यावेळी खूपच सुंदर व अद्भुत अशा यज्ञमंडप तयार करण्यात आला होता तो यज्ञमंडप इतका मनोहर होता जल की जल व स्थल म्हणजे जमीन आहे की पाणी हे समजणे कठीण होते खूप सावधानी बाळगूनसुद्धा बहुतेक जण त्या अद्भुत मंडपात नजरेचा धोका खात असत एकदा फिरता फिरता दुर्योधन त्या यज्ञमंडपात आला व त्या ठिकाणी बनवण्यात आलेल्या तलावास जमीन समजून त्या तलावात पडला द्रौपदीच्या बाजूला उभ्या असलेल्या सखीने आंधड्याचा मुलगा हा आंधडाच असे म्हणून दुर्योधनाचा उपहास केला यावर दुर्योधन चिडला व वा त्यास वाटले की द्रौपदीनेच त्याचा उपहास केला ही गोष्ट त्याच्या हृदयात बाणासारखी शिरली व त्याच्या मनात द्वेष उत्पन्न झाला त्याने पांडवांशी बदला घेण्याचा निश्चय केला त्याने बदला घेण्यासाठी पांडवांना द्यूत क्रीडेत हरवण्याचे ठरवले व त्या प्रकारे योजना आखून दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेत हरवले सुद्धा पांडव हरल्यामुळे पांडवांना बारा वर्षाचा वनवास भोगावा लागला वनात राहत असताना पांडवांना अनेक कष्ट सहन करावे लागत होते एके दिवशी भगवान कृष्ण त्यांना भेटण्यासाठी आले त्यावेळी युधिष्ठिराने त्यांना आपले दुःख दूर करण्यासाठी उपाय विचारला तेव्हा श्रीकृष्ण भगवंताने सांगितले की हे धर्मराज युधिष्ठिर तू विधीपूर्वक अनंत भगवंताचे व्रत कर त्यामुळे तुझे संकट दूर होऊन तुला राज्य प्राप्ती होईल त्या संदर्भात श्रीकृष्णाने युधिष्ठिराला एक कथा सांगितली प्राचीन काळात सुमंत नावाचा एक इमानदार तपस्वी ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा त्याला एक परमसुंदर धर्मपरायण व ज्योतिर्मयी अशी कन्या देखील होती तिचे नाव सुशिला सुशिला ही थोडी मोठी झाली त्यावेळी तिच्या आईचा देहांत झाला पत्नी मेल्यानंतर सुमंतने कर्कशा नावाच्या स्त्रीबरोबर दुसरे लग्न केले व सुशिलाही विवाहयोग्य असल्याने काही काळानंतर तिचा विवाह सुमंताने कौंडुण्य ऋषींसोबत करून दिला विवाहात स्त्रीधन म्हणून देण्याच्या गोष्टीवर कर्कशाने आपल्या मुली व जावयाला विटांचे तुकडे व दगड गोटे भानून दिले कौंडुन्य ऋषींना हे पाहून खूप दुःख झाले ते दुःखी होऊन आपल्या पत्नीला घेऊन आश्रमाकडे परतले रस्त्यात त्यांना संध्याकाळ झाली ते नदी तटावर संध्या करण्यासाठी थांबलेत तेथे सुशिलाने पाहिले की काही स्त्रिया सुंदर वस्त्र धारण करून कुण्यादेवाची पूजा करीत होती सुशिलाने त्यांना विचारल्यावर त्यांनी अनंत व्रताची महत्ता सांगितली सुशिलानेही त्या व्रताचे अनुष्ठान केले आणि चौदा गाठी असलेले अनंतसूत्र हातात बांधले व कौंडुण्य ऋषींकडे गेली कौंडुण्य ऋषींनी सुशिलाला त्या धाग्याविषयी विचारले सुशिलाने सर्व गोष्ट ऋषींना सांगितली त्यांनी त्या ते धाग्याला तोडून अग्नीत टाकून दिले याने भगवान अनंतांचा अपमान झाला परिणामतः ऋषी कौंडुण्य दुःखी राहू लागले त्यांची सारी संपत्ती नष्ट झाली या दरिद्रतेचे कारण त्यांनी आपल्या पत्नीला विचारले त्यावेळी सुशिलाने अनंतसूत्र अग्नीत टाकल्याने असे घडले असावे म्हणून सांगितले पश्चाताप करता करता ऋषी कौंडुण्य अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात गेले वनात खूप दिवस हिंडल्यानंतर निराश होऊन ते भूमीवर मूर्छा येऊन पडले तेव्हा अनंत भगवान प्रकट होऊन म्हणाले हे कौंडुण्य तू माझा तिरस्कार केला म्हणून तुला एवढे कष्ट सहन करावे लागले आता तुला तुझ्या केल्याचा पश्चाताप आहे मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता तू घरी माघारी जा आणि विधीपूर्वक अनंत व्रत कर व चौदा वर्षापर्यंत हे व्रत असेच चालू ठेव म्हणजे तुझे घर धनधान्य व संपत्तीने संपन्न राहील कौंडुन्य ऋषींनी तसेच केले त्यांच्या सर्व क्लेशापासून त्यांना मुक्ती मिळाली श्रीकृष्णाने ही कथा युधिष्ठिराला सांगून अनंतव्रत करावयास सांगितले व पांडवांनीही ते व्रत केले त्याच्या प्रभावाने पांडव चिरकालापर्यंत राज्य करीत राहिले